सोमवार मंगळवारी राज्यामध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम आहे। अशातच येणारा संपूर्ण आठवडा राज्याला पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे। सोमवारपासून पावसानं जोरदार कमबॅक केलाय। राज्यात सर्वत्र मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार सोमवारी आणि मंगळवारी मुसळधार पावसाची हजेरी पाहायला। दरम्यान गणरायाचं आगमनही जोरदार पावसातच होण्याची शक्यता आहे। बुधवारीही राज्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। हवामान विभागानं जारी केलेल्या नव्या अंदाजानुसार शनिवारपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवरती अलर्टही जारी करण्यात आली आहे। गुरुवार ते शनिवार या कालावधीमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। उत्तर आणि दक्षिण या दोन्ही जिल्ह्यांमध्ये हा संपूर्ण आठवडा पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। सोमवारप्रमाणेच राज्यामध्ये मंगळवारी देखील पावसाच्या सरींनी जोरदार हजेरी लावली आहे। अशातच आता येता संपूर्ण आठवडा हा पावसाची बॅटिंग सुरूच राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या अलर्टपैकी पावसाचे रेड, येल्लो आणि ऑरेंज अलर्ट म्हणजे नेमकं काय असतं त्यावरती एक नजर टाकूयात। अतिवृष्टी, महापूर, भूकंप, सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी प्रशासनाकडून नेहमी सतर्कतेचा इशारा दिला जातो। परिस्थितीच्या तीव्रतेनुसार ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड या चार प्रकारांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येतो। अशा वेळी प्रत्येकाला एकच प्रश्न पडतो, तो म्हणजे ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट म्हणजे काय, नैसर्गिक संकटाच्या वेळीच तो का जारी केला जातो, पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकतं अशी सूचना जारी करण्यात येते तेव्हा येलो अलर्ट जारी करतात। दैनंदिन कामं रखडू शकतात, त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी येलो अलर्ट जारी केला जातो। ऑरेंज अलर्टमध्ये रेड अलर्टपेक्षा थोडी कमी धोकादायक स्थिती असते, पण इथेही यंत्रणांनी सतर्क राहणं गरजेचं असतं। ऑरेंज अलर्टमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला असतो। घरफोड्या, ATM वरती दरोडा टाकणं, चैन स्नॅचिंग यासारख्या घटना एकीकडे राज्यामध्ये वाढल्यात, तर दुसरीकडे आता दिवसाढवळ्याही चोरीचे प्रकार वाढू लागल्याचं समोर आलंय। म्हापसा बाजारामध्ये दिवसाढवळ्या एक चोर CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। ही घटना आहे मंगळवारी सकाळची। एक लाल रंगाच्या टी शर्ट मधील व्यक्ती स्कूटी पार्क करतो आणि स्कूटीच्या डिकी मध्ये कॅश ठेवतो। त्यानंतर तो सीट नीट बंद झाली आहे की नाही ते पाहतो आणि चालू पडतो। लाल रंगाच्या टी शर्ट मधील ही व्यक्ती निघून गेल्यानंतर सफेद रंगाच्या शर्ट मधील एक व्यक्ती अचानक येते, स्कूटीची डिकी ओपन करते आणि पैसे काढून आपल्या खिशात टाकते। बेमालूमपणे नंतर ही व्यक्ती निघूनही जाते। कुणालाही जरासाही संशय येणार नाही की हा सगळा चोरीचा प्रकार आहे। सफेद शर्ट मध्ये आलेल्या व्यक्तीनं गाडीच्या डिकीमधून तब्बल 32,300 रुपयांची रोकड लंपास केली आहे। मिनिटभराच्या अंतरानं घडलेल्या या चोरीनं अनेक सवाल उपस्थित केले आहेत। सकाळ सकाळी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जराही संशय येणार नाही अशा थाटामध्ये हा चोर वावरताना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। हा सगळा प्रकार घडलाय म्हापसा मार्केटच्या सबयार्डमध्ये। इम्तियाज नावाच्या इसमाच्या स्कूटीमधून झालेली ही चोरी CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यामुळे पोलिसांना आता तपास करताना मोठी मदत होणार आहे। पण म्हापसा बाजारामध्ये घडलेल्या चोरीनं एकच खळबळ उडवली आहे। चोरीच्या वाढत्या घटनांमुळे चिंताही व्यक्त केली जाते आहे। दरम्यान अशा प्रकारे स्कूटीमध्ये किंवा कारमध्ये रोकड ठेवणं धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन देखील आता पोलिसांकडून केलं जात आहे। राज्यात अंमली पदार्थांचे छुपे व्यवहार सुरूच आहेत। फोंड्यामध्ये ओडिशाच्या एका युवकाला 0.5 किलो गांजासह पकडण्यात आलंय। फोंडा पोलिसांनी सुनील कुमार डोरा याला कदंब बस स्टँडवरून ताब्यात घेतलंय। टुडे ॲट 14:30 अवर्स वी रिसीव्ड इन्फॉर्मेशन फ्रॉम द स्पेसिफिक इन्फॉर्मेशन फ्रॉम रिलायबल सोर्सेस स्टेटिंग दॅट वन नेटिव्ह ऑफ ओडिशा विल कम ॲट KTC बस स्टँड टू डिलिव्हर अ ड्रग्स टू हिज कस्टमर्स अकॉर्डिंगली वी कंडक्टिंग अ रेड ऑन हिम विथ माय टीम कन्सिस्टिंग ऑफ PSI सिनारी, PSI जितेंद्र गावडे, केदारनाथ जर्नी अँड वी कॉट रेड हँडेड वन पर्सन नेमली सुनील सन ऑफ राम दोवा एज 32 years native of Odisha with illegal possession of 488 grams of ganja. We have booked him under section 20B(2)(1A) of NDPS Act and further investigation of this case is in progress. 488 grams. So what will be the cost of that? 48,000. So he was a single carrying that this thing or alone? Okay. So similar raid will be conducted to such type of cases. Yeah, we received information we are conducting. This is our third case. We are receiving information we are conducting.
गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरून देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला धारेवरती धरलंय. मग तो लसीकरणाचा मुद्दा असो वा ऑक्सिजन पुरवठ्याचा. वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयानं घेतलेल्या भूमिकेची देशातल्या न्यायिक आणि राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा झाली आहे. त्यात आता आणखीन एका मुद्द्याची भर पडली आहे. भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमण, न्यायमूर्ती चंद्रचूड आणि न्यायमूर्ती नागेश्वर राव या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींसमोर झालेल्या एका प्रकरणाच्या सुनावणीमध्ये न्यायालयानं केंद्र सरकारला चांगलाच फटकारलाय. तसंच तुम्ही आमच्या संयमाची परीक्षा पाहताय, आम्ही दिलेल्या निर्णयांना तुमच्या लेखी अजिबात किंमत नाही आहे का असा खरमरीत सवाल करत आता आमच्याकडे तीनच पर्याय शिल्लक राहिले आहेत अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाच्या या 3 सदस्यीय खंडपीठानं केंद्र सरकारवर कठोर शब्दांमध्ये ताशेरे ओढले आहेत. देशभरातल्या विविध लवादांमधील नियुक्त्या रखडल्याच्या मुद्द्यावरून या 3 सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती, ज्यावेळी न्यायालयानं केंद्र सरकारला धारेवरती धरलं. या न्यायालयाच्या निकालांचा अजिबात आदर ठेवला जात नाही, तुम्ही आमच्या संयमाची परीक्षा पाहताय, देशभरातील लवादांमध्ये तुम्ही किती लोकांची नेमणूक केली, तुम्ही म्हणताय काही लोकांची नेमणूक झाली आहे पण कुठे आहे ती नेमणूक असा सवाल सरन्यायाधीश एन व्ही रमण यांनी केलाय. न्यायालयांप्रमाणेच देशभरामध्ये विविध प्रकारच्या व्यावसायिक पर्यावरणविषयक अशा वादांवरती तोडगा काढण्यासाठी लवादांची देखील स्थापना करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही काळापासून या लवादांमध्ये कर्मचारी वर्ग आणि अधिकारी वर्गाच्याही अनेक जागा रिकाम्या आहेत. वारंवार सांगून देखील त्या जागा सरकारकडून भरल्या जात नसल्यामुळे अखेर सर्वोच्च न्यायालयानं सरकारला परखड शब्दांमध्ये खडसावलंय. यावेळी बोलताना न्यायालयानं प्रशासनाच्या कार्यवाहीवरती तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली आहे. न्यायालयानं वेळोवेळी दिलेल्या निर्देशांनुसार आत्तापर्यंत संबंधित लवादांवरती नियुक्त्या का करण्यात आलेल्या नाहीत अशा प्रकारे नियुक्त्या न करून तुम्ही या लवादाचं खच्चीकरण करताय, यापैकी अनेक लवाद हे बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत असं देखील न्यायालयानं यावेळी नमूद केलं आहे. दरम्यान आता न्यायालयाकडे फक्त 3 पर्याय शिल्लक राहिले असल्याचं सरन्यायाधीश एन व्ही रमण यांनी नमूद केलं आहे. आता आमच्याकडे फक्त 3 पर्याय शिल्लक आहेत. एकतर आम्ही यासंदर्भातल्या सरकारच्या कायद्यावरच स्थगिती आणावी, दुसरा आम्ही सर्व लवाद बंद करून टाकावेत आणि उच्च न्यायालयाला सर्व अधिकार द्यावेत, किंवा तिसरा आम्ही स्वतःच या लवादांवरती नियुक्त्या कराव्यात असं न्यायमूर्ती रमण यांनी म्हटलं आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयानं केंद्राच्या प्रस्तावित ट्रिब्युनल ॲक्टवर देखील ताशेरे ओढले आहेत. ट्रिब्युनल ॲक्ट हा सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवलेल्या तरतुदींचंच दुसरं रूप आहे असं देखील न्यायालयानं यावेळी म्हटलं आहे. फक्त गोव्यातच नव्हे तर संपूर्ण देशातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनलाय. एका 13 वर्षांच्या मुलीवरती सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांना अटकही केली आहे. गोव्या शेजारील राज्य असलेल्या महाराष्ट्रातून एक संतापजनक आणि किळसवाणी घटना समोर आली आहे. काही नराधमांनी मिळून अवघ्या 13 वर्षांच्या मुलीवरती सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आल्यानं एकच संताप व्यक्त केला जातोय. महाराष्ट्राची एक वेगळी आणि चांगली अशी ओळख असणाऱ्या पुण्यात ही घटना घडली आहे, त्यामुळे हे प्रकरण आणखीनच वादाच्या भोवऱ्यात अडकलंय. पुणे रेल्वे स्थानक परिसरातून एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. अपहरण करून रेल्वेतील 2 कर्मचारी आणि काही रिक्षाचालकांनी तिच्यावरती सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 8 आरोपींना बेड्या ठोकल्यात. पीडित 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही 31 ऑगस्टच्या रात्री गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावरती आली होती. यावेळी काही नराधमांनी इतक्या रात्री तुला गाडी मिळणार नाही असं सांगून तिला रेल्वे स्थानकाबाहेर आणलं. त्यानंतर तिचं अपहरण करत वानवडी परिसरामध्ये तिला नेलं आणि तिच्यावरती आळीपाळीनं बलात्कार केला. तब्बल 2 दिवस हा सर्व प्रकार सुरू होता. दरम्यान 5 सप्टेंबरला संध्याकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण शहरामध्ये एकच खळबळ उडाली. वानवडी पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ या प्रकरणी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आरोपींची ओळख पटवून तब्बल 8 जणांना अटक देखील केली आहे. या संपूर्ण प्रकरणात आणखीनही काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे. सध्या या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर इतर भागांचं काय? आरोपी अवघ्या 13 वर्षांच्या मुलीचं अपहरण करतात, त्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार करतात, तोपर्यंत पोलीस प्रशासन नेमकं कुठं गेलं होतं असा प्रश्न देखील उपस्थित होतोय. गोव्यातही गेल्या काही काळामध्ये महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला होता, त्यानंतर आता देशभरातूनच मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आल्याचं पुण्यातील या घटनेनं अधोरेखित केलंय. शिमलामध्ये डोंगराचा भाग हायवेवर कोसळतानाचा एक थरारक व्हिडिओ समोर आलाय. हिमाचल प्रदेशामध्ये दरड कोसळण्याच्या घटना सातत्यानं घडतच असतात, मात्र यावेळी थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय. Thank you.
हिमाचल प्रदेशामध्ये दरड कोसळण्याची घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. सोमवारी ही घटना घडली. हिमाचल प्रदेशामध्ये शिमलाजवळ असलेल्या हायवेवरती डोंगराचा भला मोठा भाग कोसळला. सुरुवातीला डोंगराचा काही भाग आणि दगड खाली कोसळू लागले. त्यानंतर भला मोठा डोंगराचा तुकडाच रस्त्यावरती कोसळला. यावेळी रस्त्यावरील लोक ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद करत असल्याचंही व्हिडिओमध्ये दिसून आलं आहे. सुदैवानं लोकांना आधीच या मार्गावरून जाण्यापासून रोखण्यात आलं होतं, त्यामुळे मोठा अनर्थही टळला आहे. या घटनेमध्ये हायवेचंही प्रचंड मोठं नुकसान झालंय. या घटनेमुळे या महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली होती. तुम्हाला जर कोणी सांगितलं की एखादं बेटच तुमचं होऊ शकतं तर त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र आता हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं, तेही केवळ 50 लाख रुपयात. होय, हे खरं आहे. स्कॉटलंडमध्ये चक्क एक बेट विकायला काढलंय. कार्न डीएस असं या बेटाचं नाव आहे. या बेटाचं क्षेत्रफळ आहे 22 एकर. स्कॉटलंडच्या पश्चिमेला असणारं हे बेट विकायला काढण्यात आल्याचं वृत्त समोर आलंय. या बेटासाठी भारतीय चलनामध्ये 50 लाखांची बोली लावली आहे. या बेटापासून 1.5 मैलावरती मनुष्यवस्ती असून तिथे 300 लोकच राहतात. या बेटावरती मात्र कोणतीही मनुष्यवस्ती नाही आहे. परंतु निसर्ग सौंदर्याने नटलेल्या बेटावरती डॉल्फिन, व्हेल आणि शार्क सारखे मासे आढळतात अशी देखील माहिती मिळते. नौकानयन आणि स्कार्लिंग यांसारखं जलपर्यटन इथं विकसित करणं शक्य आहे. एकूण फ्लॅटच्या किमतीमध्ये अख्ख्या बेटाचे मालक होण्याची संधी असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियामध्ये रंगली. दरम्यान या बेटाची खरेदी नेमकी कशी करायची, कुठून करायची, त्यासाठी संपर्क कुणाला करायचा, याबाबत अधिक कोणतीही माहिती मिळू शकली नाही आहे. एकूणच गोव्यासोबत देशभरातील जागेंचे दर गगनाला भिडलेले असताना या बेटाची किंमत अवघी 50 लाख कशी काय, असाही प्रश्न सोशल मीडियातून उपस्थित केला जातोय. पण एकूणच या बेटाच्या विक्रीच्या निमित्तानं चर्चांना उधाण आलंय. आणि बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.